सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी मान तालुक्यातल्या माणगंगा नदीचं असं पुनर्जीवन झालंय. श्रीमती चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून ही किमया करून दाखवली आहे. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय HSBC, ब्रह्म भारती संस्था, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट आणि आनंद प्रोजेक्टच्या मदतीनं 9 बंधारे बांधण्यात आलेत. त्यामुळे म्हसवड शहरासह 11 गाव दुष्काळमुक्त झाली आहेत. या बंधाराच्या माध्यमातून या माणदेशी फाउंडेशननं म्हसवडच्या बरोबर इतर 12 ते 13 गावांना या ठिकाणचा पाण्याचा लाभ होणार आहे. जवळजवळ 42 कोटी लिटरची क्षमता असणारा हा अनोखा बंधारा कोणत्याही शासनाच्या अनुदानाशिवाय याचबरोबर HSBCच्या सहकार्यानं माणदेशी फाउंडेशननं उभा केलेला आहे. महिला दिनाच्या माध्यमातून चेतना सिन्हा यांनी केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम म्हणून समजला जात आहे. 2012 ह्या तालुक्यात सगळ्यात मोठी जनावरांची छावणी झाली, ज्याच्यात 14,000 जनावर होती. त्यावेळी आम्ही ठरवलं, माणदेशींनी ठरवलं, शेतकऱ्यांनी ठरवलं की काही करून तिथला दुष्काळ हटला पाहिजे आणि त्याच्यासाठी या माण नदीला पुनर्जीवित केलं पाहिजे. 2013 ते 2017 दरम्यान माण तालुक्यात ही जलक्रांती घडून आली आहे. या जलक्रांतीमुळे म्हसवड शहरासह शिरगाव, पुळकोटी, गंगोती, शेंबडेवस्ती तसंच लाभमळ्यासह 11 गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. त्यामुळे मजुरीसाठी बाहेर जाणारी 5 गावातील 300 कुटुंब आता स्थिरावली आहेत. बारमाही पाणी मिळाल्यानं शेतीचं उत्पन्न देखील वाढलंय. या बंधारे हा नगरपालिकेमध्ये येतो शेंबडेवस्ती. बरं, याच्यामध्ये कसं आहे, इथून जवळजवळ खाली 2-3 किलोमीटर पाण्याची कसली टंचाई बसणार नाही. आणि जिथं बंधारा बांधला आहे त्याच्या आत कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा जवळजवळ 2-1 किलोमीटरपर्यंत पाणी राहणार आणि सगळ्या विहिरींना पाणी फुटणार. एका ओढ्यावरती जवळजवळ 6 बंधारे बांधले गेलेत आणि त्या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या 30 ते 40 हेक्टरपर्यंत जमीन आम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे पिकवू शकतो किंवा आपल्या मनासारखी पिकं घेऊ शकतो असं म्हणजे मी गर्वाने सांगू शकते की आज आम्हाला दुष्काळी म्हणजे जे मान खटाव दुष्काळ म्हणतात तर आम्ही मान तर आम्ही सुखाळ्यामध्ये हे करतो म्हणजे काय हरकत नाही म्हणजे झालोच आम्ही सुखी. आता सध्या ह्या दिवसात आम्हाला पाणी पिण्याचा प्रॉब्लेम येत होता तोही सॉल्व्ह झाला आहे. दुष्काळी माणदेशी जनतेला दिलासा देण्याचं काम श्रीमती चेतना सिन्हा अविरतपणे करतात. त्यांचं हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.